नमस्कार मित्रांनो जी चेक पॉईंट या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे ची जाहिरात आलेली आहे आणि खूप चांगल्या जागा खूप सारे पद आहेत आणि गट अ ब क या तिन्ही गोष्टींचे पद आहेत म्हणून ही जाहिरात तुमच्यासाठीच जा सा आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या तुम कॅ कौल, क्वालिफिकेशनुसार कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता या सगळ्या गोष्टींचा आपण याच्यात चर्चा करणार आहे परीक्षा कोण घेणार परीक्षा फी किती असणार आहे आणि सोबत कोणत्या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता या सगळ्या गोष्टींचा कोणत्या पदासाठी अनुभव लागतो कोणत्या पदासाठी लागत नाही या सगळ्या गोष्टींचा आपण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता वाटेल की ही आपल्या उपयोगाची माहिती नाही तिथे तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकता त्यामुळे तुम्हाला तेवढं स्वतंत्र आहे म्हणून तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आता पूर्ण व्हिडिओ बघा टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे तिथे ही संपूर्ण मी शेअर करून देईल सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता चला बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ एम आय डी सी परीक्षा आलेली आहे गट क अ ब क या तिन्हीसाठी आणि कोणते संवर्ग आहेत मित्रांनो इथे हे पूर्ण इथे जे दिलेले आहेत ते सर्व संवर्ग आहेत तर ते आपण खाली बघणारच आहे आणि फॉर्म कुठं करू शकतो आपण डब्ल्यू 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 डॉट एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी याच्यावर आपण ती जाहिरात अप्लाय करू शकतो ठीक आहे तर कधी सुरू होणार आहे ही फॉर्मची डेट दोन नऊ म्हणजे दोन सप्टेंबर पासून चालू होणार आहे आणि लास्ट डेट किती आहे पंचवीस सप्टेंबर ही लास्ट डेट दिली आहे ठीक आहे ना आणि हॉल तिकीट आपल्याला परीक्षेच्या सात दिवस आधी इथं भेटून जाईल ठीक आहे आता महत्वाची माहिती जी आपण प्रत्येक पोस्ट वाईज बघणार आहे ते म्हणजे पोस्ट किती आहेत आणि त्याच्या पात्रता काय आहेत तर इथं बघा कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ साठीचे पद आहेत तीन पदे आहेत मित्रांनो ठीक आहे तर वेतन श्रेणी बघा वेतन श्रेणी इथं तुम्हाला आहे एस ट्वेंटी थ्री म्हणजे भरपूर पगार आहे महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार पगार तुम्हाला किंवा प्लस असं मी तुम्हाला म्हणेल एवढा पगार आहे पण याच्यासाठी क्रायटेरिया काय तर स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याला लागेल तर जे तुम्ही जर पदव्युत्तर असाल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असेल आणि तुम्ही जर पदवी धारक असाल तर किमान तुम्हाला काय सात वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही याच्यात बसत असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर उप उप अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनियर गट अ तेरा पदे आहेत आणि याच्यासाठी सुद्धा वेतन श्रेणी एस ट्वेंटी दिलेली आहे तर मोठी वेतन श्रेणी आहे जवळपास सत्तर ते जवळपास सत्तर ते ऐंशी हजार किंवा प्लस पगार तुम्हाला जातो ठीक आहे तर मान्यता स्थापत्य अभियंत्री विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अभ्यास लागते आणि इथं काय आहे इथं सुद्धा कामाचा तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ठीक आहे चला पुढचं पद बघा उप अभियंता विद्युत किंवा यांत्रिकी ठीक आहे तर याच्यासाठी किती पद आहेत ऐकून तीन पद आहे गट च पद आहे तर याच्यासाठी सुद्धा वेतन श्रेणी एस ट्वेंटी दिलेली आहे तर याच्यामध्ये क्रायटेरिया बघा काय आहे यांत्रिकी किंवा विद्युत म्हणजे सीव्ही आपलं मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतंय आणि याला सुद्धा किमान तीन वर्षाचा काय म्हटलेला अनुभव मागितलेला आहे त्यानंतर सहयोगी रचनाकार गट अ च पद आहे ऐकून दोन पदच आहे मित्रांनो याच्यामध्ये तर याचा सुद्धा एस ट्वेंटी थ्री आहे म्हणजे याला सुद्धा भरपूर पगार दिलेला आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय लागते बघा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्रज्ञ ठीक आहे आपण म्हणू की सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट वगैरे आपण असं म्हणू शकतो आणि नगर रचना विषयातील पदव्युत्तर पदवी ठीक आहे ना ये मी टाउन प्लॅनिंग किंवा इंडस्ट्रीयल टाउन प्लॅनिंग किंवा पदवी किंवा पदविका गोष्टी तुम्हाला लागू शकतात ठीक आहे तर म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणता येईल की जे सिव्हिल इंजिनियर आहे किंवा नगर रचना विषयातील पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन एम ई टाउन प्लॅनिंग किंवा याला ऑर पदे दिलंय इंडस्ट्रीयल टाउन प्लॅनिंग मधली पदवी किंवा पदवी का म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा काहीतरी तुम्हाला लागेल याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर आता उपरचनाकार गट अ याची सुद्धा दोन पदे आहेत तर याच्यासाठी काय क्रायटेरिया आपण दिलेला आहे याचं पेमेंट सुद्धा एस ट्वेंटी स्केल मधलं आहे चांगलं पेमेंट आहे तर याला काय म्हटलं आहे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी किंवा समतुल्य अर्थ आणि किमान तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे हे गट अ त्यानंतर उपमुख्य लेखा अधिकारी लेखा अधिकारी गट अ एकूण दोन पदे आहेत याची पण तर याच्यासाठी काय क्रायटेरिया एस ट्वेंटी हे पेमेंट स्केल आहे आणि पात्रता बघा कोणत्याही शाखेची पदवी ठीक आहे इथं बघा कोणत्याही शाखेची पदवी म्हटलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील एम बी ए फायनान्स किमान बी प्लस ग्रेड किंवा तत्सम श्रेणी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी लागते आणि ते झाल्यानंतर तुम्हाला एम बी ए फायनान्स तुम्हाला आवश्यक असेल तर हा त्यांनी क्रायटेरिया तिथं ठेवलेला आहे ठीक आहे तर तुम्ही हा क्रायटेरिया व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर सहाय्य अभियंता गट ब स्थापत्य सिव्हिलसाठीच आहे पदे किती एकशे सात तर एस फिफ्टीन स्केल आहे पेमेंट स्केल इथे दिलेले आहे पात्रता काय आहे सिव्हिल मधली पदवी सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही डिग्री केलेली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही पात्र आहे ठीक आहे एकदम साधी पात्र सर्व सिव्हिल इंजिनियर याला अप्लाय करू शकतात ठीक आहे त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल ऐकून पदे किती आहेत एकवीस तर पेमेंट स्केल किती आहे एस फिफ्टीन ते एस फिफ्टीन हा पेमेंट स्केल आहे माझ्या चांगला आहे त्यानंतर याच्यात तुम्ही कोण अप्लाय करू शकता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री ठीक आहे चला पुढे बघा आता सहाय्यक रचनाकार गट ब किती पद आहेत सात पदे आहेत वेतन श्रेणी तुम्हाला एस फिफ्टीन दिलेली आहे तर याला काय मान्यता प्राप्त विद्यापीठात ते स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र नगर रचना या विषयातील काय पाहिजेत पदवी पाहिजे डिग्री पाहिजेत किंवा समतुल्य सिव्हिल इंजिनियर वास्तुशास्त्र नगर रचना ठीक आहे तर तुम्ही हे लक्षात राहू द्या त्यानंतर वास्तुशास्त्रज्ञ गट बचं पद ऐकून दोन पद आहे ठीक आहे आता हे जे आपण गट अ च्या आधी पद भरले त्याला गट अ साठी मॅक्झिमम वेळा त्यांनी अनुभव मागितले तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता गट ब मध्ये सुद्धा अनुभव वगैरे असा काही मागितलेला नाही आहे तर त्याला तुम्ही अप्लाय करू शकता आता इथं परत सहाय्यक रचना वास्तुशास्त्रज्ञ गट ब च पद आहे तर एस फिफ्टीनचा हा स्केल आहे आणि मान्यता प्राप्त विद्यार्थी वास्तुशास्त्र विषयातील पदवी पाहिजे ठीक आहे चला पुढे लेखा अधिकारी गट ब ठीक आहे लेखाधिकाऱ्यासाठी एस फिफ्टीन हा स्केल दिलेला आहे आणि मान्यता प्राप्त वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे ठीक आहे तर वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक ठीक आहे ब एकूण आठ पदे आहेत तर त्याच्यासाठी बघा एस फिफ्टीन ह्या क्रायटेरिया आहे तर कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण लागते कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील ठीक आहे साधं सरळ पद आहे म्हणजे याला ऑल ग्रॅज्युएशन लोक अप्लाय करू शकतात तर ऐकून पदे आठ आहेत तर तुम्ही याच्यानुसार तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे पुढे बघूयात आपण कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी गट कच पद सतरा पदे आहेत तर एस फोर्टीन हा स्केल दिलेला आहे इथं तर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकेमधील पदविका आहे ना म्हणजे सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा किंवा तसण शैक्षणिक अहर्ता ठीक आहे ना तर इथे डिप्लोमा म्हटलेला आहे त्याला तुम्ही इंजिनिअरिंग अप्लाय करू शकता की नाही याच्याबद्दल मी थोडीशी अजून डिटेल माहिती करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपडेट करून देईल ठीक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत त्याने मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल घटकच पद आहेत दोन पद आहेत तर एस फोर्टीन हा स्केल रेंज इथे दिलेले आहे यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकेमध्ये पदविका इथे पण सुद्धा काय म्हटलंय डिप्लोमा म्हटलंय इंजिनिअरिंग अप्लाय करू शकतात की नाही याची सुद्धा आपण माहिती काढू टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट करून देईल त्यानंतर पुढचं पद बघा लेखू लेखक आणि उच्च श्रेणी गट कचं पद आहे एकूण पद किती चौदा आहेत तर बघा हे स्टेनोग्राफरचं पद आहे तर याच्यासाठी एस फोर्टीन एस फिफ्टीन हा क्रायटेरिया आहे खूप चांगला पेमेंट असतो मित्रांना आणि याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे आणि राज्य शासनाची मराठी लघु लेखन म्हणजे स्टेनोग्राफर शब्द शंभर शब्द प्रतिमिनिट तसेच इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे शं मराठी शंभर आणि इंग्रजी चाळीस हे तुम्हाला लागतं किंवा याला अथवा ऑर कंडिशन दिली आहे की तुमच्याकडे इंग्रजी इंग्रजीचे एकशे वीस शब्द मिनिट हे सर्टिफिकेट तसेच इंग्रजीचं टंकलेखन शब्द आणि मराठी चाळीस शब्द वेगाची परीक्षा जर तुम्ही टायपिंग जर असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता ठीक आहे तर हाय क्रायटेरिया तुम्ही व्यवस्थित एकदा वाचून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही हा फॉर्मला अप्लाय करा चला पुढचा आपण बघू लेखू लेखक निम्न श्रेणी स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर निम्न याचे सुद्धा एकूण वीस पदे आहेत आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर याला लागतो आणि त्याचा हा जो महत्वाचा क्रायटेरिया आहे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या ठीक आहे जास्त काही समजलं नसेल मला टेलिग्रामला चॅनलला तुम्ही मेसेज करा तिथे आपण ह्या गोष्टी एक्सप्लेन करू टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर याचं पेमेंट स्केल किती आहे एस फोर्टीन ठीक आहे पुढे बघू आता लघुटंक लेखक ठीक आहे हे टायपिंग चाललेलं आहे एकूण सात पदे आहेत तर या सात पदामध्ये बघा किती क्रायटेरिया एस सिक्स हा क्रायटेरिया दिलेला आहे मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी आणि तुम्हाला टायपिंग लागेल टायपिंग कोणती लागेल तर इथे तुम्हाला दिलेली आहे ते टायपिंग त्यानंतर सहाय्यक गट कचं पद आहे तीन पदे आहेत तीन पदामध्ये एस थर्टीन हा स्केल इथे दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी आणि सेवा दाखल झाल्यानंतर दोन वर्षाच्यात एम एस सी ए म्हणजे एम एस सी आय टी तुमच्याकडे असलंच पाहिजे असं काही नाही तुम्ही म्हणजे जॉबला लागल्यानंतर सुद्धा दोन वर्षात एम एस सी ए तुम्ही प्राप्त करू शकता ठीक आहे त्यानंतर लिपिक आहे लिपिकचे टंकलेखक एकूण एक सहासष्ट पदे आहेत भरपूर पदे आहेत एस सिक्स हा स्केल इथे त्यांनी दिलेला आहे कोणत्याही शाखेची पदवी आहे पण याला काय आहे टायपिंग आवश्यक म्हटलेला आहे आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण असं सुद्धा यांनी क्रायटेरिया म्हटलेलं आहे म्हणजे एम एस सी आय टी तुम्हाला लिपिकसाठी कंपल्सरी लागणार आहे ठीक आहे तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी असे सूट दिलेली आहे की दोन वर्षानंतर वगैरे ठीक आहे सध्या तरी इथं आहे नंतर काही जी आर वगैरेच्या अनुषंगाने त्यांनी नोटीस काढली तर चेंज होईल पण सध्या तरी त्यांना एम एस सेट कंपल्सरी हवाय वरिष्ठ लेखापाल म्हटलेलं आहे तर याचा बघा एस त्यांनी पेमेंट्स कोणत्याही वाणिज्य शाखा तर ठीक आहे ना कॉमर्स तुम्हाला आवश्यक लागेल त्यानंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी दोन एकूण बत्तीस पद आहेत तर याच्यासाठी एस एट हा त्यांनी स्केल दिलेला आहे क्रायटेरिया बघा काय आहे शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखक स्थापत्य यांत्रिकी विद्युत या विषयातील काय अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण तीम किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशासन संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम होत्या जे आय टी आय झालेले आहेत आणि आय टी आयमध्ये ज्यांची जर ही पदं असतील ते यांना पात्र असतील ठीक आहे ना चला पुढे बघूयात आपण वीजतंत्री ठीक आहे श्रेणी दोन अठरा पदे आहेत तर याच्यासाठी सुद्धा काय आहे तुम्ही जर येस एट हा जॉबचं त्यांनी दिलेला आहे आणि सुद्धा आयटीआय वगैरे तुम्ही तो जो रिलेटेड अभ्यासक्रम आहे ते जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही याला पात्र असाल तो अभ्यासक्रम म्हणजे इथे मी सांगितलेला आहे त्यानंतर पंप चालक घटक चा पद आहेत एकशे तीन पद आहेत जवळपास त्यानंतर सुद्धा वेतन श्रेणी चांगली आहे मित्रांनो जवळपास तुम्हाला तीस तीस हजारपर्यंत पेमेंट याच्यामध्ये भेटतं तर याच्यामध्ये पण काय म्हटलं पात्रता माध्यमिक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा ठीक आहे ना दहावी परीक्षा तुम्ही पाहिजेत त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण तारतंत्री ठीक आहे ना म्हणजे आयटीआय पाहिजेत तुम्हाला तारतंत्रीमध्ये म्हणजे दहावी आणि आयटीआय असं तुम्हाला तिथं पाहिजेत क्रायटेरिया आवश्यक आहे ठीक आहे पुढे बघा जोडारीसाठी ऐकून पदे चौतीस आहेत तर जोडा काय आहे इथं क्रायटेरिया इथं पेमेंट बघा इथे इथे दिलेलं आहे आणि सुद्धा दहावी तुम्हाला पास पाहिजेत आणि आय टी एसचा अभ्यासक्रम जोडारीचा अभ्यासक्रम तुम्हाला पास पाहिजेत ठीक आहे पुढे बघा आरेखक आहे गटक नऊ पदे आहेत तर याचंच पेमेंट स्केल इथं तुम्हाला हे दिलेलं आहे इथं आणि सुद्धा काय प्राधान्य दिलेलं आहे बघा बारावीची परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिककर्ता किंवा स्थापत्य अभियांत्रिकेमध्ये पदविका किंवा शासकीय अथवा शासनमान्य विद्यापीठाचे आरेखन या विषयामधला आय टी आय जर तुम्ही स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असेल किंवा तुम्ही आयटीआय मधला आरेखन जे पद आहे त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि संगणक प्रणालीतील जो आटोकॅट विषय आहे त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवास तुम्हाला प्राधान्य दिलेलं तर या पदासाठी तुम्हाला ह्या गोष्टी आवश्यक असतील त्यानंतर अनुरेखा गटक जवळपास एकोणपन्नास पद आहेत काय क्रायटेरिया बघूयात आपण वेतनश्रीनी किती आहे एवढे दिलेली आहे त्यांनी आणि याच्यात काय म्हटलंय की आय टी आय मधील तुम्हाला स्थापत्य विद्युत आणि आरेखन आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आवश्यक असेल आणि ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण केलेला आवश्यक असेल ठीक आहे ना त्यानंतर गाळणी निरीक्षक एकूण पद दोन आहेत वेतन श्रेणी इथे दिलेली आहे आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र हा प्रमुख विषय असतो विज्ञान शाखेतील पदवी विज्ञान शाखेतील पदवी आहे तर ही तुम्हाला इथं आवश्यक असेल ठीक आहे त्यातले तुम्हाला रसायनशास्त्र प्रमुख विषय पाहिजेत त्यानंतर भूमापक गट क सव्वीस पद आहेत या सव्वीस पदामध्ये बघा वेतन श्रेणी इथे दिलेली आहे आणि पात्रता वगैरे काय आहे तर आय या जो आहे आयटीआय मधला भूमापक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजेत आणि आयटोकॅट अभ्यासक्रम पूर्ण पाहिजेत ठीक आहे तर हे तुम्ही इथं लक्ष द्या त्यानंतर अग्निशमन अधिकारी गट क गट अ एकच पद आहे त्याच्यासाठी पेमेंट स्केल बघा किती आहे एस ट्वेंटीचा आहे आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याने इथे या गोष्टी केलेल्या पाहिजेत म्हणजे फायर जे फायर रिलेटेड जे इन्स्टिट्यूट असतात त्या संबंधित ह्या गोष्टी तुम्ही जर याच्या बस असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि अनुभव सुद्धा यांनी मागितलेला आहे तर अनुभव सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या ही जाहिरात मी टेलिग्राम चॅनेलवर टाकून देईल ठीक आहे त्यानंतर पाठ्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आणि पण सुद्धा या पदासाठी त्यांनी दिलेली आहे शारीरिक पात्रा सुद्धा यांनी इथे दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही वाचून घ्या त्यानंतर अग्निशमन जे अधिकारी आहेत ना त्यांच्याबद्दल आपण जास्त चर्चा करू नये त्याच्याबद्दल तुम्हाला मी इथे जो क्रायटेरिया आहे तुम्ही ग्रुप टाकून देईल तो क्रायटेरिया तुम्हाला वाचायचा आहे ठीक आहे तर गट क साठी अग्निशमन एवढे पद आहेत तर याचं वेतन श्रेणी शैक्षणिक अर्थता तुम्हाला इथे दिलेलीच आहे त्यानंतर याचा पाठ्यक्रम तुम्ही जर या कोर्समध्ये तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता ठीक आहे त्यांना वयोमर्यादा शारीरिक पात्रता किती आहे हे सुद्धा इथं त्यांनी दिलेली आहे त्यांना कश संचार अधिकारी गट क ऐकून दोन पदे आहेत तर पेमेंट स्केल बघा एस थर्टीन आहे इथे दिलेले आहे आता पात्रता बघा बी इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन किंवा बी इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी कंप्युटर किंवा बी रेडिओ इंजिनिअरिंग किंवा बी इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एम एस सी इंस्ट्रुमेंटन किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी उत्तीर्ण असावा हे याच्यामध्ये पात्रता आहे त्यानंतर अनुभव गट अ दिलेला आहे तर कोणत्या अनुभवाचा इथे गरज आहे तिथे दिलेला आहे तर ही जे फील्ड दिलेली आहे आणि त्या फील्डमध्ये तुम्हाला कमान किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक म्हटलेला आहे त्यानंतर अनुभव गट ब मध्ये तर इथं हे जे फील्ड दिले आहे त्या फील्डमध्ये किमान पाच ते सात वर्षाचा अनुभव तर हे सगळं कोणत्या फील्ड आहेत काय आहे सगळ्या गोष्टी मी टेलिग्राम चॅनेलवर टाकून देईल ठीक आहे तर हे तुम्हाला आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अजून काही वयोमर्यादा सुद्धा आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्या सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर टाकून दिले तुम्हाला पर्सनल वाचायचं तर मी डिटेलमध्ये का घेत नाहीये कारण की याच्यात बराच वेळ जाणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही वाचून ह्या गोष्टी तुम्हाला सहज समजतील इथे शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे आवश्यक असेल त्यानंतर वीजतंत्री ऑटोमोबाईल गट क एक पद आहे तर एस एट हा क्रायटेरिया आहे जॉबचा आणि याच्यामध्ये पात्रता बघा काय दिले आहे दहावी पात्रता पाहिजेत आणि शासन मान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केलेला पाहिजेत वय अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त असू नये शारीरिक पात्रता इथे दिलेली आहे शारीरिक पात्रता त्याच्यानुसार तुम्हाला बघायची त्यानंतर चालक आहेत बावीस पद आहेत बावीस पदामध्ये श्रेणी वेतन श्रेणी इथे दिलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता अहर्ता इथं दिलेली आहे था था दिले ठीक आहे तर चालक पदावर किमान तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ठीक आहे आणि पाठ्यक्रम वगैरे ह्या गोष्टी इथं त्यांनी दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे शारीरिक पात्रता ह्या आवश्यक आहेत हे तुम्हाला वाचायच्या ठीक आहे तर अग्निशमक विमोचक गट क एकशे सत्त्याऐंशी पद आहेत तर याचे सुद्धा हे सगळं डिटेल गोष्टी तिथे दिलेल्या आहेत हे आपण टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देणार आहे इथे तुम्हाला बघायचं ठीक आहे आता महत्वाच्या गोष्टी आरक्षण संबंधित ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला पर्सनली वाचायच्या आपण पुढे जाऊयात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा शुल्क तर जे ओपन आहेत त्यांना हजार रुपये फी आहे आणि जे आ, जे इतर गट आहेत तर ते त्यांना किती आहे नऊशे रुपये ठीक आहे नॉन रिफंडेबल आहे जे माजी सैनिक आहेत त्यांना कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही ठीक आहे ना तर परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे एकदा भरल्यानंतर ते परत तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित भरा ठीक आहे आपण प्रत्येक पदासाठी अप्लाय करू शकतो आणि प्रत्येक पदासाठी वेगवेगळी फी आकारण्यात येईल त्यामुळे तुम्ही एकाच फीमध्ये वेगवेगळे पदं भरू शकत नाही प्रत्येक पदासाठी प्रत्येक सेपरेटली फी असणार आहे ठीक आहे ना तर तुम्ही तुमच्या क्रायटेरियानुसार तुमच्या पात्रतेनुसार पोस्ट कोणत्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे कारण तर इथं बाकीच्या इतर गोष्टी दिल्या आहेत फॉर्म भरण्यासंबंधीच्या तुम्ही त्या पर्सनली वाचू शकता आणि महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांनी त्याच्या प्रेरणाद्वारे तयार केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायची आहे तर रिसिप्टची पण प्रिंट आऊट घेऊन घ्या ते पण तुम्हाला महत्वाचं असेल इथं परीक्षा आहे परीक्षा तुमचं सात दिवस आधी तुम्हाला हॉल हॉलटिकेट भेटून जाईल परीक्षा केंद्र आपल्याला तीन परीक्षा केंद्र निवडायचे त्यानुसार निवडायचे आहेत त्यानंतर बाकीच्या इथं गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला वैयक्तिकरित्या वाचून घ्यायच्या आहेत आता आपण महत्वाचं जे परीक्षा पद्धत आहे त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी बघूयात परीक्षा पद्धत बघा कशा आहे जे कॉमन सरळ सेवेमध्ये क्रायटेरिया असतो तो पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं असले आवश्यक असेल जेणेकरून तुमचा तो कट ऑफसाठी विचार केला जाईल ठीक आहे ना आणि परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे हा इथे तुम्हाला दिसून येतो याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं ते थोडक्यात सांगतो जे पद ज्या पदासाठी शारीरिक क्रायटेरिया त्यांनी म्हटलेलं नाही आहे त्यासाठी साधं परीक्षा होईल ऑनलाईन आणि ज्याच्यासाठी शारीरिक क्रायटेरिया असं म्हटलेलं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा परीक्षा होईल आणि त्यांची शारीरिक टेस्ट सुद्धा घेतले जाईल तर ते किती गुणांची असेल पन्नी पन्नास गुणांची असेल ठीक आहे ना मग शारीरिक पात्रता आणि क्षमता चाचणी राहील त्यांची जिथं ज्या पोस्टसाठी जे रिक्वायरमेंट आहे त्यासाठी तर पन्नास टक्के त्याला गुण आवाज राहणार आहे आणि पन्नास टक्क्यापैकी किंवा साठ टक्के गुण पास होण्यासाठी आवश्यक असतील साठ टक्के म्हणजे पन्नास पैकी तुम्हाला तीस गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक असेल ठीक आहे तर हा तिथे त्यांनी तो तेवढा क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे काय लेखी परीक्षा आहे त्यांना शारीरिक क्षमता आणि व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारद्वारे उमेदवाराची निवड सूची तयार केली जाईल ठीक आहे इथे तुम्हाला या गोष्टी अशा दिलेल्या आहेत एकदा परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिकाची प्रत आपल्याला भेटणार नाही त्यामुळे उत्तरपत्रिका फेर पर्सेंटेज असा काही प्रकार आयबीपीएस करत नाही डायरेक्ट आयबीपीएस रिझल्ट लावतो ठीक आहे त्यामुळे इथे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर परिशिष्ट एक आता नेमकं पद आणि त्याचा पदाचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे तो इथे तुम्हाला बघायचा आहे तर इथे पूर्ण हा जो चार्ट आहे हा चार्ट इथं दिलेला आहे आणि हा चार्ट पूर्ण तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे तुमचं पद तुम्ही कोणत्या पदासाठी एलिजिबल असणार या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत तर सगळ्या गोष्टी आपण याच्यावर काही डिटेल चर्चा करू नाही तर तुम्हाला त्या गोष्टी वैयक्तिकरित्या बघायच्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि हे सगळी जाहिरात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल तर तिथे जाऊन तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे डाउनलोड करायची आहे काही तुमचे डाउट असतील शंका असतील तर खाली टे कमेंट बॉक्समध्ये मला ते विचारा प्रत्येक कमेंट मी वाचतो मित्रांनो आणि त्याला रिप्लायसुद्धा करतो टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता तुमच्या काही शंका असतील तिथेसुद्धा तुम्ही पर्सनली मला विचारू शकता तर अशा पद्धतीने हे जाहिरात होती सगळ्या गोष्टी खूप छान आहेत तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी अप्लाय करा आणि ऑल द बेस्ट गिव uh, युअर बेस्ट बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण टेलिग्राम चॅनेलवर करत असतो तर तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सोबत